सततच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यात आता अवकाळी पावसाने मराठवाड्यात 60,000 हेक्टरवरील शेतकऱ्यांची उभी पिके फळबागा उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. त्यासाठी सरकारने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे पथक अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांच्या पाहणीसाठी अनेक ठिकाणी पोहोचले आहे. काल बुधवारी बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भागांची पाहणी दौरा केला आहे. यानंतर विभागीय आयुक्तांकडे परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तातडीने मिळावी यासाठी गतीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितले. मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांमध्ये अवकाळी मोठा तडाखा बसलेला आहे. गारांच्या पावसाने पिके फळबागा उद्ध्वस्त झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे गतीने करणे आवश्यक आहे. शासनाकडून प्रत्येक वेळी दिरंगाई केली जाते. नुकसानीनंतर शेतकरी शेतात आवासार करतो आणि त्यानंतर पंचनामे केले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीप्रमाणे मदत मिळत नाही. त्यामुळे पंचनामे करता ही दिरंगाई आम्ही खपवून घेणार नाही, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.